परधान्या बैल म्हातारा झाला होता. त्याच्या अंगात ताकद उरली नव्हती. पहिल्यासारखे त्याला कष्टाचे काम करता येत नव्हते. कामाला वाघ असणारा परधान्या म्हातारपणामुळं फार दुबळा झाला होता. परधान्याची ती अवस्था बघून मालक त्याला कोणतंही काम करू देत नव्हता. त्याला गोठ्यात बांधून त्याला झपत होता. आयुष्यभर शेतात राबलेल्या परधान्याचे कष्ट जाणून मालक त्याची काळजी घेत होता. गोठ्यात बांधलेला परधान्या बसल्या बसल्या मनात झुरत राहायचा. आपल्या दुबळेपणाचे त्याला दुःख व्हायचे. आपण मालकाच्या उपयोगी पडत नाही, आपण काम न करता नुसते बसून खातोय, या गोष्टीची चिंता त्याच्या काळजाला बोचत राहायची. परधान्याचे हात बलता त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या रूपाने सारखी वाहत राहायची. एके दिवशी सकाळच्या प्रहरीस दारात आलेला बैलाचा व्यापारी बघून परधान्याच्या काळजात धस्स झाले. त्याला त्याचे भविष्य कळून चुकले. आता आपला आणि या घराचा संबंध संपला हे त्याच्या ध्यानात आले. आपला शेवट कत्तलखान्यात होणार या भीतीनं परधान्याचे डोळे अश्रूंनी डबडबले. व्यापारी जाताच मालक गोठ्यात आला. परधान्यापुढे चारा टाकत असताना त्याने परधान्याचे डबडबलेले डोळे पाहिले आणि मालकाचाही कंठ दाटला. परधान्या चक्कर रडतोय हे बघून मालकाचे सुद्धा डोळे भरून आले. तो परधान्याच्या जवळ जात त्याला प्रेमानं गोंजारू लागला. तसा परधान्या केविलवाण्या नजरेने मालकाकडे बघत नजरेच्या भाषेतूनच त्याच्याशी बोलू लागला. मालक, मला खूप वाईट वाटते हो माझ्या या दुबळेपणाचे. आता मी तुमच्या उपयोगाला येत नाही या गोष्टीचा मला फार त्रास होतोय. पण मी तरी काय करू मालक, अहो म्हातारपणामुळं मला धड उभं राहता येईना, मग मी काम तरी कसे करू मालक. मालक, या तुमच्या लाडक्या परधान्याची एक विनंती आहे हो तुम्हाला. मालक, पाहिजे तर मला खायला काही घालू नका हो, माझी काळजी घेऊ नका, पण मला तुमच्यापासून दूर करू नका. मालक, माझे जेवढे दिवस उरलेत ना तेवढे दिवस मी गोठ्याच्या एखाद्या कोपऱ्याला पडून घालवीन हो. मी तुम्हाला कसलाही त्रास देणार नाही मालक, फक्त मला इथं गोठ्यातच मरण येऊ द्या. मला कत्तलखान्यात पाठवू नका मालक, मला कत्तलखान्यात पाठवू नका. परधान्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू ओघळत होते. त्याच्या नजरेतले ते भाव बघून मालकाला परधान्याचे दुःख समजले. मग परधान्याच्या गळ्यात पडून मालक त्याला समजावत म्हणाला, परधान्या, अरे असा रडतोस काय वेड्यासारखा, तुझ्या मनात काय चालले ते कळतंय रे मला. तुला भीती वाटत असेल की आपला मालक आता आपल्याला कत्तलखान्यात देतो की काय. परधान्या, तुझा मालक एवढा निर्दयी नाही रे. अरे सारे आयुष्य तू आमच्यासाठी झटलास, मग मी तुला असा वागवेल का रे. परधान्या, घाबरू नकोस. अरे हा तुझा मालक तुझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझी काळजी घेईल, तुला काय हवं नको ते बघेल. तू म्हातारा झाला म्हणून तुला कधीच मी कत्तलखान्यात देणार नाही. अरे वेड्या, जातीवंत शेतकरी कधीच आपल्या बैलांना कत्तलखान्यात देत नाही रे. मगाशी तो व्यापारी आला होता, त्याला बघून घाबरलास ना तू. अरे त्या व्यापाऱ्याकडून मी नवा बैल विकत घेणार आहे म्हणून तो माझ्याकडे आला होता. तेव्हा काळजी करू नकोस, इथं गोठ्यात बसून आराम कर, चारा पाणी खा आणि तुझे शेवटचे दिवस इथं गोठ्यात आनंदात घालव रे बाबा. असं म्हणत मालक परधान्याला गोंजारत होता आणि परधान्या सुद्धा मालकाचे बोलणे समजल्यागत भरल्या डोळ्यांनी मालकाकडे बघत होता. पण यावेळी त्याच्या डोळ्यातले अश्रू दुःखाचे नव्हते, तर ते अश्रू होते समाधानाचे.